अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त चौडेश्वरी माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरात रविवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, कुंभाभिषेक, महाआरती तसंच लक्ष दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले। तसंच कुंभार समाजाच्या चौडेश्वरी मातेला महानैवेद्य दाखवण्यात आला। याप्रसंगी गावातील ग्रामस्थांसह महिला भक्तगणांची मोठी उपस्थिती होती। याप्रसंगी वेदमूर्ती चंद्रय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी, सिद्धाराम कुंभार, महादेव कुंभार, शिवानंद कुंभार, जेटप्पा कुंभार, राजशेखर एळेगाव, कल्लप्पा बगले, जगदीश पाटील, सुरेश बाके, सिद्रामप्पा बगले, पुंडलिक कोळी, अशोक तलवार, सीताराम दळवी यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना रेवनसिद्ध कुंभार सर यांनी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली। आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज आपल्या चौडेश्वरी जवळी गावातील जवळजवळ आज आतापर्यंत 25 वर्षापासून आजपर्यंत हे केलेलं आहे, म्हणजे देवीची पूजा केली जाते आणि तसेच दीपोत्सव सुद्धा साजरी केली जाते आणि हां लक्ष दीपोत्सव सुद्धा दरवर्षी साजरा केली जाते आणि लोक सर्व समाज सर्व स्तरातील लोक इथं दर्शनासाठी येतात आणि बरोबर संध्याकाळी आरती महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न होऊन सकाळी कुंभाभिषेक आणि हे करण्यात आले आरती आणि हे महाप्रसाद सुद्धा शेवटी देण्यात आले। आज सकाळी कुंभाभिषेक केले आणि नंतरनं देवीला पूजा केली, नंतरनं संध्याकाळी आपण महाआरती आणि अभिषेक करून त्याची महाआरती महाआरती करून महाप्रसादाला वाटप करण्यात आले। संध्याकाळी लक्ष्मी दोष दिवस सुद्धा साजरा करण्यात आला।